आज अपन पाहणार आहोत डिस्टन्स फॉर्मुला, म्हणजे दोन पॉइंट मधील अंतर कसं काढायचं। लेट ये हुज कोऑर्डिनेट्स आर एक्स वाय एक्स वन वाय वन एंड बी पॉइंट बी आहे हुज कोऑर्डिनेट्स आर एक्स टू वाय टू देन AB इक्वल टू देन AB मीन्स डिस्टन्स बिटवीन ए अँड बी। फॉर्म्युला बघा एक्स टू मायनस एक्स वन होल स्क्वेअर वाय टू मायनस वाय वन होल स्क्वेअर या फॉर्मुलाच्या सहाय्याने आपल्याला या दोन पॉइंट मधलं अंतर सहज काढता येते। और ये भी इक्वल टू याला आपण इंटरचेंज एक्स वन मायनस एक्स टू होल स्क्वेअर असंही लिहू शकतो। पण इथे जर एक्स वन लिहिले असाल तर इथे वाय वन मायनस वाय टू होल स्क्वेअर असं लिहायचं। नोट द कोऑर्डिनेट्स ऑफ ओरिजिन जीरो कॉमा जीरो हे ओरिजिन चे कोऑर्डिनेट्स असतात। लेट पी एक्स वाय बी युनिफाइड एक्स वाय प्लेन देअरफोर ओपी इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर। जर आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं असेल तर याला स्क्वेअर करून टाकायचं ओपी स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर। स्क्वेअर काढायचं असल्यास इथे सुद्धा आपल्याला स्क्वेअर काढायचं असेल तर आन स्क्वेअर ही करून टाकायचं एबी स्क्वेअर इक्वल टू एक्स वन मायनस एक्स टू स्क्वेअर प्लस वाय वन मायनस वाय टू स्क्वेअर। तर याप्रमाणे आपल्याला फॉर्म्युला यूज करता येईल। बघा एक्झाम्पल टू पॉइंट मधलं आपण डिस्टन्स ठरवू। डिस्टन्स फॉर्म्युला मी तुमच्याकडे उपलब्ध करून दिलेला आहे, नेहमीसाठी लक्षात ठेवायचं। फाइंड द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स एग्जाम्पल फाइंड द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स P minus one one
and Q. Five minus seven. बघायचं सोल्युशन आपल्याला पी आणि क्यू या दोन पाईप मधील अंतर काढायचं आहे. लेट पी इक्विवेलेंट टू मायनस वन वन इक्विवेलेंट टू एक्स वन कामा वाय वन. Q equivalent to 5 minus 7 equivalent to x2 comma y2. अजिम के लिला x1 means minus 1, y1 means 1, x2 5, y2 minus 7. By distance formula, by distance formula, PQ equal to कोणत्याही अंगलने घ्या x2 minus x1 whole square y2 minus y1 full square. Value put up करून टाकायचा. x2 means 5 आणि minus of minus 1 means plus 1. हा plus 1 होऊन जाईल कारण इथे already negative चिन्ह आहे आणि x1 हा negative 1 आहे त्यामुळे तो positive होईल. y2 negative 7 negative 1 whole square equal to it is the 6 square negative 8 square. 6 square means 36 and it is the positive 64 equal to 100 and square root of 100 is 10 units. एवढं उत्तर दिले आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. लिनियरचा जो अर्थ आहे यावरचा एक प्रॉब्लेम घेऊन टाकू आपण. खूप प्रॉब्लेम शिकवले पाहिजे असे जरुरी नाही आहे. टू थ्री मायनस फाईव्ह सेवन मायनस फाईव्ह सेवन and minus 1, 3. इते चेंज करूं टकवा था. minus 5, 7. त्यान अंतर minus 1, comma 3. बगा पट पट उत्तर कसा काढायचं थे. Equal to minus 1 and plus 5 whole square 3 minus 7 whole square means 4 square and it is negative 4 square 16 plus 16 it will 32
16 फॅक्टर ज्याचा स्क्वेअर रूट निघते म्हणजे 16 × 2 तर 16 चा स्क्वेअर रूट 4 रूट ऑफ 2 युनिट्स असा आंसर काढायचा आहे. एग्जांपल नंबर 3 बघा. नेक्स्ट एग्जांपल आहे ये 2 3 बी पॉइंट आहे 4 1 त्यामधलं अंतर काढायचं आहे. पॉइंट ए इथे पॉइंट बी कोऑर्डिनेट्स आर 2 3 4 1 बाय डिस्टन्स फॉर्म्युला ए बी इक्वल टू बघा किती 4 − 2 होल स्क्वेअर 1 − 3 होल स्क्वेअर मीन्स 2 स्क्वेअर निगेटिव 2 स्क्वेअर 4 + 4 मीन्स 8 मीन्स 4 × 2 म्हणजे 2 √2 हे ए बी मधलं डिस्टन्स राहील. तर अशा प्रकारे या मेथडचा उपयोग करून तुम्हाला कोणतेही 2 पॉइंट दिले असतील तर त्या 2 पॉइंट मधलं अंतर हे सहज ठरवता येईल. त्यानंतर को लिनियर पॉइंट्स points lie on a line, they are called collinear. If points are not collinear, then they are called non-collinear. If three points A, B, C are, if three points A, B, C are collinear, then there are 3 possibilities. किती असतात 3 possibilities. First, ABC. ही पॉसिबिलिटी आहे. याला कसली येतात ए बी सी. बी लाईज बिटवीन ए अँड सी. हा एक झाला.
as a relation. Here AB plus BC equal to AC are relation arrow. Second number की possibility है क्या है ACB ऐसे हो सकते हैं. These points are also called collinear points, means ACB here AC plus BC equal to AB ऐसा रिलेशन रहा है. थर्ड नंबर थर्ड पॉसिबिलिटी बी ए सी मींस ए लाइज बिटवीन बी एंड सी ऐसा हुई हियर ए बी प्लस ए सी AB plus AC equal to BC. या टाइप की इतने रिलेशन तैयार हो. प्रैक्टिस सेट 5.1 इतना क्वेश्चन नंबर 2 डिटरमाइन वेदर द पॉइंट्स आर कोलिनियर. प्रैक्टिस से 5.1 एग्जांपल नंबर 2 आता थोड़ा वेळापूर्वी मी एग्जांपल नंबर 1 मधले दोन प्रॉब्लम्स घेतले होते. आता एग्जांपल नंबर 2 बघा इथे 2 प्रॉब्लम्स घेतो आहे. Determine whether the points are collinear. The दिलेले point is collinear आहे का? असा प्रश्न विचारला गेला आहे. ए 1 minus 3 बी 2 negative 5 सी minus 4 7 बघा नेक्स्ट सोल्यूशन. A equivalent to 1 minus 3, comma B equivalent to 2 minus 5, comma C equivalent to minus 4, 7. तर यामध्ये x1 y1 x2 y2 x3 y3 ही मी काही अजून करत नाही. काही करायची गरज नाही आहे. नाही केलं तरी चालते. बघा AB काढायचं आहे. AB अंतर काढू. 1 minus 2 होल स्क्वेअर प्लस मायनस 3 आणि मायनस आला हा जेव्हा दुसरा जो कोऑर्डिनेट आहे तो जर निगेटिव्ह येत असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह लिहायचा आहे. कारण फॉर्म्युल्यामध्ये मायनस आहे. मायनस 3 अँड प्लस 5 होल स्क्वेअर मीन्स इट इज निगेटिव्ह 1 अँड 2 मायनस 3 मीन्स 2 स्क्वेअर. याला स्क्वेअर करा. स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह. 1 प्लस 4
means root of 5. Number 1. त्यानंतर BC काढा. BC equal to सगळा डायरेक्टली घ्यायचा आहे 2 माइनस चिन्हाला हे प्लस घ्यायचे 2 प्लस 4 होल स्क्वेअर इतना माइनस 5 इथे माइनस माइनस होईल ना माइनस 5 आणि इथे प्लस 7 आहे म्हणजे माइनस 7 होल स्क्वेअर इक्वल टू हा कोणता होईल 6 स्क्वेअर प्लस माइनस 12 स्क्वेअर 36 प्लस 144 किती होईल रे बघा 4 आता 10 आता शून्य आता नाही 1 त्यानंतर 4 म्हणजे 7 नाही 8 त्यानंतर इथे 180 बनले तर 180 चो इथे जेणेकरून 5 एक स्क्वेअर रूट मध्ये येईल तसं विचार करायचा आहे 5 36 गुणिला 5 किती होते पावर 6 पंचे 3 चा शून्य असेल 3 5 3 15 ना 3 18 ओके म्हणजे या संख्येला आपण लिहू आता 36 इंटू 5 36 चा स्क्वेअर रूट निघते आहे 6 रूट ऑफ 5 नंबर सेकंड आता थर्ड डिस्टन्स आपल्याला काढायचा आहे नाउ एसी राहिलेला आहे एसी नाउ एसी इक्वल टू बघा याचे कोऑर्डिनेट 1 मायनस आहे म्हणजे हा होईल 1 प्लस 4 होल स्क्वेअर इथे निगेटिव 3 आहे निगेटिव 3 आणि आता पॉझिटिव्ह आहे म्हणजे निगेटिव्ह होईल 7 होल स्क्वेअर मीन्स 5 स्क्वेअर प्लस निगेटिव 10 होल स्क्वेअर म्हणजे किती बनलं बघा 25 आणि प्लस 100 असं बनलं ही ॲडिशन किती आली 125 रूट ऑफ 25 नाही का 25 इंटू 5 म्हणजेच 5 रूट ऑफ 5 हे नंबर 3 झालं तर तिन्ही ही डिस्टन्स आपण ठरवलेले आहेत ए बी ठरवलं बी सी ठरवलं आणि ए सी ठरवलं आता ज्यांचं डिस्टन्स कमी कमी आहे त्या दोघांचं आपण ऍडिशन करून पाहू नाव कमी डिस्टन्स वाला हा एक आहे ए बी आणि कमी डिस्टन्स वाला बघा हे तर जास्त झालं हा ए सी आहे ए सी इक्वल ए बी इज रूट ऑफ 5 आणि ए सी इज 5 रूट ऑफ 5 हाईटला 5 आणि इथला 1 6 ऑफ रूट ऑफ 5 आणि 6 ऑफ रूट ऑफ 5 म्हणजे बी सी आहे लक्षात ठेवा इक्वल टू बी सी देअरफोर गिवन अ पॉइंट आर कोलिनियर देअरफोर म्हणजे काय मिळालं आपल्याला दॅट इज
AB plus AC equal to BC, therefore ABC are collinear points. याद प्रमाणे उत्तर दाय. चला एक एग्जांपल पुन्हा घेऊन टाकू आपण. चौथा नंबर घेऊ. नंबर फोर. फोर नंबर. पी माइनस टू थ्री क्यू वन टू आर फोर वन ये पाइंस दिलेले आहेत. बघा आता सोल्युशन. पी इक्वॅलेंट टू निगेटिव्ह टू थ्री कॉमा क्यू इक्वॅलेंट टू वन टू कॉमा आर इक्वॅलेंट टू फोर वन. थ्री डिस्टन्सेस आपल्याला ठरवायचं आहे. एक पी क्यू, दुसरो क्यू आर आणि तिसरो पी आर. पहिलं देअरफोर पी क्यू इक्वल टू टेक्निक बघा मायनस टू आणि हा मायनस वन. मायनस टू मायनस वन होल स्क्वेअर प्लस. आता याचा विचार करा थ्री आणि हा पॉझिटिव्ह आहे म्हणजे निगेटिव्ह लिहा टू होल स्क्वेअर. मायनस थ्री होल स्क्वेअर वन स्क्वेअर. स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह लक्षात ठेवा. निगेटिव्ह राहू की पॉझिटिव्ह असतो. नाईन प्लस वन मीन्स रूट ऑफ टेन. टेनचे फॅक्टर नाही पडत पडतात पण ते फॅक्टर पडून काही उपयोग नाही कारण तिथला एक तरी फॅक्टर हा परफेक्ट स्क्वेअर नंबर असावा. Now, QR घ्या. QR इक्वल टू वन मायनस फोर होल स्क्वेअर टू मायनस वन होल स्क्वेअर. झालं मीन्स रूट ऑफ इट इज निगेटिव्ह थ्री होल स्क्वेअर इट इज वन स्क्वेअर. निगेटिव्ह म्हणजे नाईन प्लस वन इक्वल टू रूट ऑफ टेन. हा झाला नंबर वन. नंबर टू त्यानंतर पी आर घ्या अँड पी आर इक्वल टू पीचं कोऑर्डिनेट आहे निगेटिव्ह टू आणि हा निगेटिव्ह फोर होल स्क्वेअर. त्यानंतर थ्री मायनस वन. थ्री मायनस वन होल स्क्वेअर मीन्स निगेटिव्ह सिक्स होल स्क्वेअर प्लस टू स्क्वेअर. निगेटिव्ह सिक्स स्क्वेअर मीन्स थर्टी सिक्स अँड प्लस फोर किती झालं फोर्टी. पण फोर्टीचे दो आपले पाच फॅक्टर्स पाडता येतात कारण त्याचा एक फॅक्टर हा फोर आहे की जेणेकरून त्याचं स्क्वेअर रूट निघते आहे. मीन्स फोर इंटू टेन मीन्स टू रूट ऑफ टेन. नंबर थर्ड. नाऊ स्मॉल डिस्टन्सेस हा इथे पी किंवा नाही किंवा नाऊ
plus QR equal to PQR root of 10. Root of 10 plus हा सुद्धा root of 10 आहे. किती बनले? 1 root of 10 plus 1 root of 10 म्हणजे 2 root of 10. आणि 2 root of 10 हे अंतर आहे P R चे. याचा अर्थ बघा इथे काय झालं. Therefore, PQ plus QR equal to PR. रिलेशन तयार झाले ना. Therefore, PQR are collinear point. PQR are collinear points. आंसर आहे. तर याप्रमाणे दिलेले 3 पॉइंट्स हे कोलिनियर आहेत किंवा नाही हे तुम्हाला सहज ठरवता येते.